अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा भाजप नेत्यांचा आग्रह. जागावाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी अमित शहांना तसा प्रस्ताव दिल्याची माहिती. महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही, प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती. सध्या जागावाटपामध्ये ज्या पक्षाचा आमदार त्यालाच पुन्हा संधी मिळावी ही भावना, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. जागावाटपाबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. असा प्रस्ताव कुणीही मांडणार नाही, बिहार पॅटर्नवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर याला मुख्यमंत्री करा, त्याला मुख्यमंत्री करा असं कुणीही म्हणू शकत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. नागपुरामध्ये ऑडी कारची दोन कार आणि एका दुचाकीला धडक, अपघातामध्ये काही जण किरकोळ जखमी. या प्रकरणी दोघांवरती गुन्हे दाखल. नागपूर अपघात प्रकरणामध्ये संकेत बावनकुळेंची काल रात्री उशिरा पोलिसांकडून चौकशी, पोलिसांनी घटनेसंदर्भात माहिती घेतली. नागपूरमध्ये ऑडी कारच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघातातील दोषीविरोधात कारवाई करावी, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. ऑडी कार बावनकुळेंच्या मुलाच्या नावावर, पोलिसांच्या तपासानुसार मात्र अपघातावेळी गाडीत संकेत बावनकुळे नसल्याची माहिती. नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून विरोधकांचा निशाणा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाचं नाव एफआयआरमध्ये का नाही, संजय राऊत यांचा सवाल. महायुतीतल्या नेत्यांच्या मुलांसाठी सामान्यांचा जीव स्वस्त झालाय का, नागपूर अपघात प्रकरणावरून काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा सवाल. गाडी बावनकुळेंची असल्याची माहिती असतानाही कारवाई का नाही, अतुल लोंढेंचा सवाल. नागपूरमध्ये ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती बावनकुळेंची असून त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे गाडीत उपस्थित होता, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप. कारवाई का केली नाही, अंधारेंचा सवाल. योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेसचं सर्वेक्षण, काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवर विधानसभा निहाय सर्वेक्षण. दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासूनच काँग्रेस उमेदवार देणार, दरबारी राजकारणावर लगाम लावण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा निर्णय. देवेंद्र फडणवीस आपल्या अटकेची वाट पाहत आहेत, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. 4 वर्षांपूर्वीची घटना उकरून माझ्याविरुद्ध दिल्लीच्या मदतीनं सीबीआय एफआयआर दाखल केल्याचाही आरोप. अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईच्या पाली हिल परिसरातील बंगला 32 कोटींना विकला, त्यातून कंगनाला 12 कोटींचा नफा. ज्या घरावर पालिकेनं तोडक कारवाई केली त्याच बंगल्याची विक्री. मराठा समाजातील सगळे सोयऱ्यांना देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचनेद्वारे लोकांच्या हरकती मागवल्या होत्या. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा, देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब, अजित पवारांच्या जागी श्रीकांत शिंदेंचा फोटो. येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांकडून शिवसृष्टीच्या कामाची पाहणी, लवकरच प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न, दलित आदिवासी अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर तिसऱ्या आघाडीच्या हालचाली, गोंडवाना गणतंत्र पक्षासोबत आघाडी करणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती. एमआयएमचे अध्यक्ष ओवेसींकडून विधानसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचीही घोषणा. अजित पवार गटाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक, पक्षाच्या कार्यशैलीला घेऊन जिल्हाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त, विदर्भाकडे नेते दुर्लक्ष करत असल्याचा बैठकीत सूर. युगेंद्र पवारांची आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा, यात्रेच्या निमित्तानं गावागावात जाऊन शरद पवारांची भूमिका लोकांना समजावून सांगणार. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन संभाजीनगर दौऱ्यावर, लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधणार, तर सरकारी अधिकाऱ्यांसोबत सुभेदारी विश्रामगृहावर बैठक.
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख शरद पवारांच्या भेटीला, प्रभाकर देशमुख साताऱ्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक। शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला, पीएमएलए कोर्टाचे निर्देश, कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक। वांद्रे वर्सोवा सीलिंगच्या समुद्रातील पहिला स्पॅनची लवकरच उभारणी केली जाणार, आतापर्यंत प्रकल्पाचं 20% काम पूर्ण, 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाणार। रेल्वे मंडळानं दिलेल्या आदेशानुसार मध्य रेल्वेकडून स्थानिकांवरील हमालांच्या शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय, हमालांच्या शुल्कात 10 रुपयांनी वाढ। म्हाडा किमतीचं सूत्र बदलणार, विकासकांकडील घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्यानं स्वतंत्र समिती नेमून मसुदा तयार केला जाणार। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील 4 जणांवर गुन्हा दाखल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। आज घरोघरी गौराई आणि महालक्ष्मीचं आगमन होणार, वेगवेगळ्या परंपरा या निमित्तानं जपल्या जातात, तर पुढचे 2 दिवस महिलांचे विविध खेळही रंगणार। पारंपरिक पद्धतीनं कोकणात गौराईचं आगमन, कोकणात नदी, विहीर किंवा ओढा यावरून गौराईला घरी नेलं जातं। पुण्यातील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या चरणी। गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी अभिनेता वरुण धवन लालबागच्या राजाच्या दरबारी, लालबागला जात बाप्पाचं दर्शन घेतलं। न्यूजर्सीमध्ये गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा, वुडब्रिज सेंटरमध्ये पारंपरिक रीतिरिवाजांसह सिद्धिविनायकाच्या रुपात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली, त्यामुळे अमेरिकेतही भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली। उद्योगमंत्री उदय सामंत गणपतीच्या दर्शनासाठी आपल्या मूळ गावी सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये सामंत बाप्पा चरणी नतमस्तक। गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार, 15 सप्टेंबरला 2 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातील। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी विधितज्ञ राजेंद्र उमप यांची फेरनिवड, व्यवस्थापक माऊली वीर यांची माहिती। कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार, काल झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत कर्करोगावरील औषधांवरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय, आधी 12%, आता 5% जीएसटी आकारला जाणार। आरोग्य आणि जीवन विमा स्वस्त होणार, काल झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीवरील प्रीमियम कमी करण्याचा निर्णय। वैद्यकीय विम्यावरील जीएसटी कमी करायचा की नाही याबाबत मंत्री गटाची स्थापना, जीएसटी परिषद नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेणार, कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्यास सहमती, तीर्थयात्रेचा जीएसटी कमी करून 5%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।